नमस्कार इयत्ता तिसरी विषय गणित संख्याज्ञान या घटकातील शतकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत यापूर्वी इयत्ता दुसरीमध्ये आपण दशक एकक या संकल्पना पाहिलेल्या आहेत दशक एककाची ओळख करून घेतलेली आहे आज आपण शतकाची ओळख करून घेणार आहोत तर बालमित्रांनो तुम्ही असे काही शब्द ऐकला असाल की टोणी म्हणते या शंभर गोळ्या आहेत नंदू म्हणतो मी एक शतक धावा काढल्या सलमा म्हणते मी या बांगड्या मोजल्या त्या दहा दशक आहेत सोनू मी एक शेकडा म्हणजेच शंभर संत्री आणली शंभर शतक दहा दशक शंभर संत्री किंवा शेकडा हे जे सर्व शब्द आहेत ते सर्व शब्द शंभर यासाठीच वापरण्यात आलेल्या आहेत या सर्वांचा अर्थ शंभर असाच आहे ओके तर शंभर या संख्येला शतक दहा दशक शेकडा असे वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले आहेत ते स्थायी त्यांना समजून सांगते तुमचे प्रत्येकाचे म्हणणे बरोबर आहे तीच संख्या प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराने सांगितली शतक म्हणजे शंभर एकक म्हणजेच शंभर दहा दशक म्हणजेच शंभर शेकडा म्हणजेच शंभर आणि एकशे दे म्हणजे देखील शंभर सोनूने या शाळेतील शंभर मणी बटव्यात घातले हा झाला शतकाचा बटवा म्हणजेच शंभर मणी मिळून एक शतक तयार होतो ओके म्हणजेच शंभर मण्यांचा एक शतकाचा बटवा इथे तयार झालेला आहे तर बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काढ्या देऊन समजावून देण्यात आलेला आहे इथे दहा काड्यांचा एक दशक असे गठ्ठे करण्यात आलेले आहेत तर ते गठ्ठे आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजेच दशकाचे दहा गठ्ठे आहेत म्हणजेच एक शतक काड्या आहेत त्याचप्रमाणे वीस रुपयाच्या पाच नोटा आहेत म्हणजेच शंभर रुपये म्हणजेच एक शतक रुपये आहेत याचाच अर्थ दहाचा एक दशक तयार होतो आणि शंभरचा एक शतक तयार होतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ओके तर पहा नऊ आणि आन, मनी आणि एक मनी मिळून दहा मणी तयार होतो दहाचा समूह म्हणजे एक दशक आणि नव्याण्णव ही दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे तिच्यात जर आपण एक मिळवलं तर शंभर ही तीन अंकी संख्या तयार होते शंभर या तीन अंकी संख्येत दशकाच्या डावीकडे नवीन स्थान शतकाचे तयार झालेले तुम्हाला दिसेल शंभर म्हणजेच एकक दशक शतक एक शतक शून्य दशक शून्य एकक शंभर ही तीन अंकी संख्या आहे ओके म्हणजेच एकक दशक आणि तिसरं स्थान शतकाचं तयार झालेलं आहे तर बालमित्रांनो या ठिकाणी शंभरचा एक बटवा आणि शंभरचा एक बटवा असे दोन बटवे ठेवलेत म्हणजे दोनशे तयार होतात शंभरचे तीन बटवे म्हणजे तीनशे शंभर म्हणजे शतकाचे चार बटवे म्हणजे चारशे पाच बटवे म्हणजे पाचशे नऊ बटवे म्हणजे नऊशे दशकाचे दहा दशक म्हणजे एक शतक एकशे वीस दशक म्हणजे दोन शतक दोनशे याप्रमाणे बालमित्रांनो तीस ओके तर बालमित्रांनो हे लक्षात ठेवा शंभर काड्या शंभर म्हण्या म्हणजेच एक शतक म्हणजे जेव्हा दोनशे काड्या दोनशे म्हण्या तेव्हा दोन शतक या ठिकाणी चाळीस दशक दिलेले आहेत म्हणजे चार शतक चारशे आणि पन्नास दशक म्हणजे पाच शतक पाचशे सहा शतक सहाशे सात शतक सातशे आठ शतक आठशे नऊ शतक नऊशे अशा पद्धतीने ही शतकाची संकल्पना या ठिकाणी समजावून देण्यात आलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर हे लक्षात ठेवायचं जेव्हा शंभर होतात तेव्हा एक शतक तयार होतो असे शंभर किती होतात दोन न, 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 शतक तयार झालं की दोनशे या संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायच्या ओके तर हा व्हिडिओ वारंवार ऐका शतक म्हणजे काय ते समजून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका ओके तर बालमित्रांनो घरातच रहा, सुरक्षित रहा, आणि हो आमच्यासोबत अभ्यास करत रहा धन्यवाद